पनवेल महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेच्या शेवटच्या दिवशी शेतकरी कामगार पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस महाआघाडीच्या उमेदवारांनी आपल्या समर्थकांसह आपले नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे. यावेळी प्रभाग क्रमांक 9 मधून बाबूराव निरगुडा, चंद्रकला शेळके, प्रज्योती म्हात्रे, गोपाळ भगत, प्रभाग क्रमांक 10 मधून सरस्वती काथारा कदम, रवींद्र भगत, प्रभाग क्रमांक 11 मधून शंकर म्हात्रे, सौशी तोळे, प्रभाग क्रमांक 12 मधून सचिन गायकवाड, सुवर्ण म्हात्रे, ललिता पाटील, किशोर म्हात्रे, प्रभाग क्रमांक 13 मधून हेमलता जोशी, रवींद्र जोशी, शीला भगत, अर्जुन डांगे, प्रभाग क्रमांक 14 मधून निर्मला म्हात्रे, सारिका भगत, मुकुंद म्हात्रे, लतीफ शेख, प्रभाग क्रमांक 15 मधून मोहन गायकवाड, श्रुती म्हात्रे, कुसुम काळे, शिवाजी थोरवे, प्रभाग क्रमांक 16 मधून स्मिता पाटील, अलका कांबळे, राजेश हातमोडे, शशिकला सिंग आदींनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. आज शेतकरी कामगार पक्षाने आघाडीच्या वतीने आज शेवटच्या दिवशी फॉर्म भरण्याचा निर्णय आम्ही मंडळीने घेतलेला होता. त्या अनुषंगाने आज सकाळी ए बी फॉर्मचं वाटप केल्यानंतर कार्यकर्त्यांनी आज 6 ठिकाणी फॉर्म भरायचे असल्याकारणानं त्या त्या विभागातील 3-3 प्रभागातल्या कार्यकर्त्यांनी आपापल्या कार्यकर्त्यांच्या सोबत आज फॉर्म दाखल केलेले आहेत आणि आज संध्याकाळीच सर्व आघाडीच्या प्रमुख कार्यकर्त्यांची आणि उमेदवारांची बैठक आली आहे. खरंतर ह्या निवडणुकीच्या कामाची सुरुवात हे शेतकरी कामगार पक्षाला नवीन नाही आहे, सातत्याने आम्ही मंडळी लोकांमध्ये असतो. त्याच्यामुळं आज काम करणाऱ्या उमेदवारांना आपण संधी या ठिकाणी दिलेली आहे आणि आम्हाला निश्चित विश्वास वाटते की जनतेचा कौल हा आघाडीलाच मिळेल आणि जास्तीत जास्त संख्येनं शेतकरी कामगार पक्षाने आघाडीचे उमेदवार निवडून शेतकरी कामगार पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडी आहे पनवेल महानगरपालिकेमध्ये आणि आम्हाला विश्वास आहे आम्ही जनतेपर्यंत ग्रामपंचायतच्या माध्यमातून कारगरमध्ये बरंच चांगल्या प्रकारे विकास केलेला आहे, जनतेच्या घराघरापर्यंत पोहोचलेला आहे. शासनाच्या ग्रामपंचायतच्या ज्या काही स्कीम होत्या सर्व स्कीम आम्ही घराघरापर्यंत जाऊन दिलेल्या आहे, त्यामुळे आम्हाला दृढ विश्वास आहे की आमचे आदरणीय नेते माननीय श्री विवेकानंद पाटील साहेब आणि आमदार माननीय श्री बाळाराम पाटील साहेब यांच्या सहकार्याने जी आजपर्यंत आम्ही शेतकरी कामगार पक्षाने ग्रामपंचायतमध्ये सगळी कामं केलेली आहे ती निश्चित चांगल्या प्रकारे कामं केलेली आहे, जनतेला सर्व माहिती आहे आणि जनतेचा दृढ विश्वास आहे आमच्यावरती. म्हणून या आज योग असलेल्या महानगरपालिकेला शेतकरी कामगार पक्ष आणि महाआघाडीचा झेंडा पटकल्याशिवाय राहणार नाही, याच्याबद्दल मला तीव्र अभिनंदन मी करतो सगळ्या उमेदवारांचं. आणि आज आम्ही सर्व 12 उमेदवारांनी अर्ज भरलेले आहे आणि आमचा झेंडा पटकल्याशिवाय लाल बावटा फडकणार ही आम्ही. आज उमेदवारी भरण्याचा शेवटचा दिवस होता आणि उत्स्फूर्तपणे आम्ही जनतेने आम्हाला सहभाग घेतला आणि त्याच्याबरोबर आम्ही उमेदवारी अर्ज या ठिकाणी दाखल केलेला आहे. मागच्याच वेळेला आम्ही ग्रामपंचायत इलेक्शन 2014 समोर गेलो, त्यावेळेला जी आमची आघाडी होती त्याबरोबर आम्ही अतिशय चांगल्या मताने सर्व उमेदवार निवडून आलेलो होतो आणि जेव्हा आपल्याला उमेदवार म्हणून आपल्याला जनताची कौल देते तेव्हा आपल्यावर मोठी जिम्मेदारी असते, त्या जिम्मेदारीच्या तोळामोळाचं काम आम्ही आता ग्रामपंचायत माध्यमात केलेलं आहे. विरोधकांना आमचं आव्हान असणार आहे जे आम्ही जनतेच्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून जे आम्ही विकास कामं केले त्यांच्या माध्यमातून आम्हाला विरोधकांना आमचं आव्हान असणार आहे, कारण की विरोधकांनी एवढ्या वर्ष काहीच केलं नाही, फक्त कामं आडवाचीच कामं केली, बाकी दुसरी कोणतीच कामं केली. येणाऱ्या महानगरपालिका शेतकरी कामगार पक्ष आणि महाआघाडी झेंडा फडकेलच याच्याबद्दल माझ्या मनात 3 मतं शकतात.